एक काजू अंजीर आणि एक सँडविच आईस्क्रीम. खूप छान आहे आईस्क्रीम, मजा येते. मला आईस्क्रीम खाताना असं होतं ना की पहिले खाऊन घ्या आईस्क्रीम आणि नंतर बोलूयात आपण. पण आईस्क्रीम आता वीक पॉइंट आहे माझा. आईस्क्रीम किंवा थिक शेक्स असेल, मिल्क शेक असेल, हा वीक पॉइंट आहे. मस्त काहीतरी पनीरची डिश आहे. येस, आणि खूप छान वाटतंय. म्हणजे बघताच असं पटकन खावंस वाटतंय. बायकोच्या हातची आवडती डिश सगळं म्हणा विचार करते काय म्हणावं नेमकं. आता काढ इंटरव्ह्यू ती पण बघणार होते. बाकी छानच आहे, चांगला स्वयंपाक करते. असा एक दिवस जो आयुष्यात नेहमी परत परत यावा असा वाटतो. काय तो वाद, असं मगाशी म्हटलं मी की आजीला जाऊन आता वर्ष झालं, पण आम्ही अजूनही बोलतो बऱ्याचदा स्वप्नांमध्ये. आम्ही अजूनही भेटतो खूप खूप. हा हो, खूप खूप जास्त. आणि आज स्वप्न पडले उद्याही पडावं, परवाही पडावं. तुम्हाला कधी स्वामी अनुभव आला किंवा स्वामी भक्ती कधीपासून तुमची सुरू? स्वामी भक्ती म्हणण्यापेक्षा म्हणजे स्वामींचं माझ्या जन्माच्या आधीपासून घरामध्ये स्वामींचं करतात, त्यामुळे मला कळायला लागल्यापासून मी स्वामींना घरात पाहत आलेलो आहे. आणि प्रचिती म्हणाल तर स्पेसिफिक सांगणं फार अवघड आहे, पण ही भूमिका मिळणं ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे. खरं तर यावर मोठं अजून काही असूच शकत नाही स्वामी. मला हे वाचता आताही असं अंगावर काटा येतो मला, कारण मला आठवतं माझा ही भूमिका मिळाल्यावर माझी आमच्या अगदी फॅमिली फ्रेंड आहेत जवळच, म्हणे मी तुझा प्रोमो पाहिला मालिकेचा आणि जेव्हा तू हात वर केलास म्हणे त्या याच्यामध्ये, तर आम्हाला वाटलं की दादाच आहेत. आता लांगोर काटाला सांगताना त्यात प्रत्येकाचं हे म्हणणं होतं की मी तुमच्यासारखा दिसतोय. तर तुम्ही जरी प्रत्यक्ष इथे नसलात तरीसुद्धा कायम तुम्ही माझ्यासोबत होतात. त्या भूमिकेमधून सगळे म्हणाले की तुम्ही असता तर आज मला येऊन नाचला असता. म्हणजे ऐकून खूप छान वाटतं. आणि आज हे पत्रसुद्धा मी तुम्हाला स्वामींच्या मठात बसूनच देतोय, तेव्हा मला खात्री आहे की स्वामी हे पत्र नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आईस्क्रीम खायला जायचं ना आपण, जाऊयात. तर आपण आता हे महावीर नगर आहे. ओके. आणि इथे ना तुम्ही संध्याकाळी जर कधी आलात ना तर पूर्ण पॅक आहे, खाऊगल्ली फार मोठी आणि व्हरायटी ऑफ थिंग्स यू विल गेट ओव्हर हियर. आणि आता आपण ना माझं फेवरेट गोष्ट आहे जी मी वर्षभर 12 महिने किती वेळा खाऊ शकतो, ते एकदा आईस्क्रीम किंवा शेक्स. आता आपण जरा त्याकडे जाऊया. खूप उन्हाळा म्हणजे ऊन सुरू झालं. ऊन असं काही नाही, हिवाळ्यात पण तेवढ्याच आवडीने खातो मी ते. पण आता खूप ऊन आहे, आपण फिरलो पण आहोत बाहेर मस्त, तर म्हटलं की थंड व्हायलाच पाहिजे. येस. मग तुमचं सगळ्यात फेवरेट आईस्क्रीम आहे, काय खाणार आहे आईस्क्रीम? मी तर आईस्क्रीम की शेक यात जरा कन्फ्युज आहे. बरं, बघू अजून काय. हो चालेल, चल चल. येस, काय करा आईस्क्रीम की शेक? आईस्क्रीम, मी आईस्क्रीम मध्ये जाते. मला वाटते कधीतरी सँडविच आईस स्लाइस आईस्क्रीम पण आहे, सो मी ते ट्राय करते. मी काजू अंजीर शेक घेतो. थिक शेक, एक काजू अंजीर आणि एक सँडविच आईस्क्रीम. येस. चला आपली ऑर्डर रेडी आहे. थँक यू. येस, थँक यू. वाव, मस्त ना. आपण बसून जाऊया. कमाल. बसो बसो. हे काय काजू? काजू अंजीर थिक शेक. आणि हे क्रोज आईस्क्रीम, सँडविच आईस्क्रीम. मी हे आणि आईस्क्रीम 12 महिने आणि कितीही खाऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच फॉर दिस.
वा सरस, शेक पण आणि आईस्क्रीम पण. मी हेल्प करू. वा कमाल, मस्त आणि खूप छान आहे आईस्क्रीम, मजा येते. मला आईस्क्रीम खाताना असं होतं ना की पहिले खाऊन घ्या आईस्क्रीम आणि नंतर बोलूयात आपण. पण आईस्क्रीम आता वीक पॉईंट आहे माझा. आईस्क्रीम किंवा थिक शेक्स असेल, मिल्क शेक असेल, हा वीक पॉईंट आहे. आणि आईस्क्रीम मी 12 महिने आणि कधी आणि कितीही खाऊ शकतो. आणि इथे तर मी बराच देतो महावीर नगरला. इथे तुम्हाला संध्याकाळी जर कधी आला तर इतके मल्टिपल ऑप्शन्स इकडे खाण्यापिण्याचे, म्हणजे खूप वेगवेगळे साऊथ इंडियन चाट, आईस्क्रीम, कुल्फी, कुलचा, डिफरंट ऑप्शन्स इकडे घडवू या. कमाल आणि मस्त आहे, मस्त 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 आईस्क्रीम खाऊन झालेले. आता आपला नेक्स्ट सेगमेंट आहे पत्र लिहायचा. आपण त्यासाठी जाणार आहोत तुमचा असा असं एखादं ठिकाण जिथे तुम्हाला निवांत क्षण घालवायला आवडतो. निवांत क्षण असं आपण सेगमेंट आहे आपला आणि त्यामध्ये आपण छान पत्र लिहितो. येस, अशा ठिकाणी मला तुम्ही घेऊन जाणार आहात नक्कीच. सो असं एकच ठिकाण आहे आणि सांगण्यापेक्षा मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. चालेल, जाऊयात. पण तिथे जाण्याआधी एक प्रश्न, तुमच्यातला असा कोणता एखादा गुण आहे जो कोणालाच माहिती नाही आहे, जसं की चांगलं म्हणजे असं की तुम्ही सिंगर असू शकता किंवा तुमच्यात अजून काहीतरी वेगळं पण असू शकतं असं जे कोणालाच माहिती नाही आहे, जे सिक्रेट आहे. नाही, मला लिहायला आवडतं, मी लिहितो पण हे माझ्यापुरतं लिहितो फक्त मी. हां, मग कधी गोष्ट असेल किंवा चारोळी असेल किंवा काही दोन ओळी असतील पण हे माझ्यापुरतं लिहितो मी. एखाद्या चारोळी ही होऊन जाऊ हो, पण म्हणजे मी आधी एक क्लिअर करतो की मी कुठला कवी नाही आहे, मी गीतकार नाही आहे, काही नाही आहे. मी लिहितो ते फक्त माझ्यापुरतं लिहितो मी की मला बरं वाटतं म्हणून लिहितो मी. तर त्यातल्या दोन ओळी या आता आपण आज जे काही आपण आज मोमेंट्स आपण आज सगळे जगलो आहोत रा, तर ते आठवणी आहेत ना सगळ्या. आणि या आठवणी कशा असतात ना, तुम्ही आज तुम्हाला एवढं काही वाटत नाही आहे पण तुम्ही अजून एक काही काळानंतर जेव्हा रिकलेक्ट करतात सो तेव्हा त्या आठवणी तुम्हाला एक खूप काही ते छान असं देऊन जातात. तर ते आहे की जपल्या तर आठवणी, नाहीतर फक्त काही क्षण, कारण दुरावतात ते क्षण आणि राहते ती आठवण. क्या बात आहे, छान, खूप मस्त. थँक्यू. असेच तुमचे सुविचार आम्ही नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवत असतो आणि आम्हाला ते दिसत असतात सतत. घेण्यासारखं खूप जास्त आहे आणि थँक्यू त्याबद्दल. आपण जाऊयात पुढच्या प्रवासाला, तिकडे जायचंय हो आणि पत्र लिहायचंय. चला, येस, चल. Yes. तर आपला शेवटचा सेगमेंट तो म्हणजे पत्र लिहायचा आणि त्यात तुम्हाला पत्र लिहायचंय. तुम्ही कोणालाही लिहू शकता पत्र. येस, जाऊया आपण आता आणि पत्र लिहायला आपण स्वामींच्या मठातच आलो होतो. वा, सो तुम्ही नेहमी येता इथे? येतो मी बऱ्याचदा, मी येतो आणि खूप छान वाटतं, पीसफुल आहे एकदम. म्हणजे मंदिरात किंवा मठात आल्यावर तुम्हाला काय हवं असतं, शांतता हवी असते आणि तिथे मी येतो. जाऊयात आतमध्ये. येस सर, तुम्ही स्वामी समर्थांची भूमिका खूप उत्तमरित्या साकारता, पण तुम्हाला कधी स्वामी अनुभव आला आहे किंवा स्वामी भक्ती कधीपासून तुमची सुरू आहे? स्वामी भक्ती म्हणण्यापेक्षा म्हणजे स्वामींचं माझ्या जन्माच्या आधीपासून घरामध्ये स्वामींचं करतात, त्यामुळे मला कळायला लागल्यापासून मी स्वामींना घरात पाहत आलेलो आहे. आणि प्रचिती म्हणाल तर स्पेसिफिक सण फार अवघड आहे, पण ही भूमिका मिळणं ही सगळ्यात मोठी प्रचिती आहे. खरं तर यावर मोठं अजून काही असूच शकत नाही. स्वामी अनुभव, वा क्या बात आहे. चालूया, किती सुंदर मठ आहे. बाकावर बसून राहिलात ना, आम्ही स्वतःच्या कल्पनेतून सगळं केलेलं. खूप छान वाटतं, कोण आर्टिस्ट नाही काही नाही, कलर कॉम्बिनेशन आम्ही कार्यकर्त्यांच्या संपर्कातून सगळं चॉईस केलेलं आणि स्वामींच्या डायरेक्शन वर सगळं चाललंय. म्हणजे असं ठरवून तुला राजकीय वगैरे असते बरोबर, जशी पांडव घर बांधतात ना असं आम्ही सगळ्यांनी इथले दगड बिगड सगळ्यांनी चेन लावून जमा करून सुरुवातीला इनिशियली इकॉनॉमी नव्हती आणि स्वामींच्या ह्याच्यानुसार आम्ही कोणाकडे काही मागितलं जे येतं त्याचा विनियोग आम्ही करतो आणि त्याच्यातून स्वामींनी एवढं मोठं साम्राज्य उभारले.
तर सर ना हा सेगमेंटच खूप वेगळा आहे, म्हणजे वेगळं वाईब्स देतात. कारण की खूप मस्त खाल्ल्यानंतर शांत कुठेतरी जाऊन बसावं आणि आपल्याला वेळ द्यावा ही यातून ही आमची संकल्पना आहे या सेगमेंटमधून. तर आज मी तुम्हाला पत्र लिहायला देते. पत्र लिहा छान. येस. आणि तुम्हाला वाटेल त्यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही हे पत्र लिहू शकता आणि त्याच भावनेने ते पत्र तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना वाचूनही दाखवायचं. नाही नक्कीच नक्कीच. आणि खरं तर म्हणजे पत्र आता हल्ली कोणी लिहित नाही. हो. कारण व्हॉट्सअपचा आणि व्हिडिओ कॉलचा सगळा आता ट्रेंड असल्यामुळे. पण पत्रामधून जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती ॲक्च्युली या कुठल्याच गोष्टीमध्ये नाही आहे. म्हणजे तुमच्या भावना शब्दात मांडून समोरच्यापर्यंत पोहोचवणं आणि व्यक्त करणं ते वेगळंच काहीतरी. म्हणजे मला पण खूप आवडेल जर मला कोणीतरी पत्र लिहित आता आणि मला सांगितलं की अमुक गोष्टी आहे, तर ते ओळीगणिक जेव्हा तुमच्या भावना स्पष्ट होतात ना आणि तुम्ही खाली खाली वाचत जातात, सो ते वेगळंच फिलिंग आहे. आणि मला असं वाटतं की हे प्रत्येकाने खरं तर हे एक सुरू करावं. हरकत नाही खरं तर. नाही म्हणजे समजा मला कुणाला काही सांगायचं आहे तर मेसेज काय करण्यापेक्षा एखादं पत्र लिहावं काहीतरी किमान सणावाराला. काय बात आहे. हे नक्की नक्कीच आवडेल मला. येस. हो. सो आता वेळ आहे तेच पत्र वाचायची. येस येस. तर श्री स्वामी समर्थ आणि प्रिय आजोबा, दादा म्हणायचो मी त्यांना. म्हणजे प्रिय आजोबा, खरं तर आज पहिल्यांदाच आपण अशा प्रकारे बोलत आहोत तेव्हा कसं काय आणि कुठून सुरुवात करावी ते काहीच कळत नाही. म्हणजे माझ्या आयुष्यातील दोन सगळ्यात जवळच्या व्यक् ती म्हणजे तुम्ही आणि आजी, आणि आज दोघंही माझ्यासोबत नाही आहेत. खूपच एकटं वाटतं आहे. म्हणजे काय तशी बरीच जण आहेत सोबत किंवा काळजी घ्यायला, पण तुम्ही दोघं असताना मला जितकं एक सुरक्षित समजायचो किंवा मी एक स्वतःला सेफ समजायचो किंवा एक बिंदास मी असायचो की अरे चल काही नाही, म्हणजे आता काही झालं तरी आजी आहे, आजी बघून घेईल किंवा आजोबा आहेत बघतील, किंवा कुठे काय झालं तर मी एक आजीजवळ मी येऊन सांगेन अगं बघ ना असं झालं. तशी बरेच जण आज पण सोबत किंवा काळजी घ्यायला, पण तुम्ही दोघं असताना मी जितकं स्वतःला सुरक्षित समजायचो किंवा बिंदास असायचो ना ते सगळं आता मिस करतो आहे. खरं तर स्वामींची आणि माझी ओळख ही तुमच्यामुळे. कारण आजोबा हे फार निस्सीम स्वामी भक्त होते आणि माझ्या जन्माच्या आधीपासून घरात स्वामींचं आहे. सो मला कळायला लागल्यापासून मी स्वामींना घरात बघतो आहे. त्यामुळे स्वामी माझ्याकरता असं वेगळं किंवा देव या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघता स्वामी आपल्या घरातली एक मोठी व्यक्ती या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच मी लहानपणापासून बघत आहे. म्हणजे जसे आजोबा होते ना माझ्याकरता तसं स्वामी आहेत घरात. या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच मी लहानपणापासून पाहत आलो स्वामींना आमच्या घरामध्ये. त्यामुळे माझी खरी ओळख ही त्यांच्यामुळे. आणि मला ही भूमिका मिळाल्यावर किंवा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यावर मला अनेक जणांचे फोन आले आणि जवळपास प्रत्येकाचं हे म्हणणं होतं की मी तुमच्यासारखा दिसतोय. मला हे वाचताना आत्ताही असं अंगावर काटा येतो मला. कारण मला आठवतं माझा ही भूमिका मिळाल्यावर माझी आमचे अगदी फॅमिली फ्रेंड आहेत जवळच आहे, तर मामाच म्हणतो मी, अरुण मामा म्हणतो, त्यांचा मला फोन आला होता. म्हणे मी तुझा प्रोमो पाहिला मालिकेचा आणि जेव्हा तू हात वर केलास म्हणे त्या ह्याच्यामध्ये, तर आम्हाला वाटलं की दादाच आहेत. आत्ता लांगोर काटा आला सांगताना आहे की दादाच आहेत म्हणे आम्हाला वाटलं. कारण मी बऱ्यापैकी आजोबांसारखा दिसतो आणि ते बऱ्यापैकी त्यांचं एकंदरीत जे स्ट्रक्चर होतं हे स्वामींच्या खूप जवळ जाणार होतं. तर जेव्हा ते म्हणे की तू हात वर गेला आम्हाला वाटलं की तेच आहेत की काय, आणि ती प्रतिक्रिया मला अजूनही लक्षात आहे. आणि मी तेव्हा म्हटलं की ही मला मिळालेली खरी दाद आहे किंवा सगळ्यात मोठी दाद आहे की आज जर का म्हणजे माझ्यातून त्यांना ते आठवत आहेत आणि ते म्हणले की तू तसाच दिसतोय, ते फार माझ्याकरता मोठी गोष्ट होती. त्यात प्रत्येकाचं हे म्हणणं होतं की मी तुमच्यासारखा दिसतोय. तर तुम्ही जरी प्रत्यक्ष इथे नसलात तरीसुद्धा कायम तुम्ही माझ्यासोबत होतात त्या भूमिकेमधून. सगळे म्हणाले की तुम्ही असता तर आज मला येऊन नाचला असता. म्हणजे ऐकून खूप छान वाटतं. आणि आज हे पत्रसुद्धा मी तुम्हाला स्वामींच्या मठात बसूनच देतो आहे तेव्हा मला खात्री आहे
की स्वामी हे पत्र नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतील. काय एका गोष्टीची खूप खंत आहे मला फक्त, की आपल्या दोघांचे एकत्र फोटोज नाहीत माझ्याकडे, एकही फोटो नाही माझ्याकडे. कारण तेव्हा ना कॅमेराच नव्हता मी लहानपणी, की त्या मोमेंट्स कॅप्चर करणं, त्यांच्याबरोबर सगळ्या आठवणी कॅप्चर करणं. तर माझा आणि तुमचा एकही फोटो नाही आहे, पण फोटो जरी नसला तरी तुमचा चेहरा अजूनही स्पष्ट आहे माझ्या डोळ्यांसमोर. आणि आता तर आजी पण आली आहे तुमच्याकडे, तेव्हा जेव्हा कधी स्वप्नात याल तेव्हा तर दोघांनी एकत्र ये जा. आणि मी तुमची आणि स्वामींची भेट पण होत असेलच स्वप्नावरती, सो त्यांच्याशी बोला जरा तुम्ही. बाकी आता मी काय बोलू, तुम्हाला सगळंच माहिती आहे. स्वप्नात भेटल्यावर बोलूच बाकी सगळं. तुमचाच अक्षय असं आहे ते. किती कनेक्टेड आणि किती असं जवळचं वाटलं हे पत्र. म्हणजे मी म्हणतो ना की काय ना, एका पत्रात खरं तर सगळ्या भावना मांडणे इतकं अवघड आहे ना. मला जर का तुम्ही रोज एक पत्र दिलं ना, तर रोज एक पत्र लिहू शकतो मी, आणि रोज आम्ही एका आमच्या गोष्टीवरती आम्ही चर्चा करू शकतो. म्हणजे खरंच आहे, जर का आज ते असते ना, आणि ज्या दिवशी मला ही भूमिका मिळाली ते डोक्यावर घेऊन नाचले असते मला. इतकं मी त्यांना खूप माझ्यापेक्षा ट्रिमेंडस आनंद त्यांना झाला असता, आनंद जे ते बघू शकले नाही या गोष्टी, जे आजी पाहू शकली. पण आजीची कशी रिॲक्शन होती? आजी म्हणजे बापरे क्या बात आहे, तिने अगदी खूप सगळं बघितलं तिने आणीमध्ये, माझा तो प्रवास पाहिला, ही भूमिका मिळण्याचा प्रवास पाहिला. भूमिका मिळाल्या सेटवर वगैरे आले होते आजी? सेटवर नाही येऊ शकली ती, कारण ती तब्येतीमुळे मला तिला आणता नाही आलं नाही. ओके. पण आजोबांनी नाही पाहिलं या गोष्टी, आणि ते खूपच म्हणजे ते त्यांच्यामुळे मला आम्हाला घरात खरं तर माहिती की स्वामी काय आहेत म्हणून. आणि त्यांच्याकडून बऱ्याचदा मग स्वामींबद्दल ऐकायचो त्या. आणि आजोबा असे होते की खूप प्रचंड लाड केले त्यांनी माझे, प्रचंड म्हणजे प्रचंडच लाड केले आजी आणि आजोबांनी. पण जेव्हा जेव्हा चुकलो तेव्हा तेव्हा म्हणजे अगदी हो, ते खूप दोन जवळच्या व्यक्ती आहेत. आणि जेव्हा कधी आजोबा गेले तर मी अर्धा जरा हे झालो होतो, पण मग असं होतं की ॲटलीस्ट आजी आहे आता. पण आजी गेल्यावर तर मला असं आलं की अरे आता काय, आता आपल्या पाठीशी असं सगळेच आहेत. अफकोर्स आई बाबा बायको सगळेच असतात, पण जी तुमची अगदी दोन जवळची माणसं असतात हां, सो ते जरा मिस करत आहे. असं एक काही भावना या पत्रातून व्यक्त करण्याचा जरा प्रयत्न केला. सो खूप कनेक्ट झालं तुझ्यामुळे. मी पण जवळजवळ माझ्याही बालपणीत आपल्या आजी आजोबांच्या आठवणीत रमत होते. म्हणजे तू तुझ्या आजोबांबद्दल बोलत होतास, पण मला माझ्या आजोबांची आठवण येत होती. सो खूप कनेक्ट होणार होतं आणि खरंच खूप मजा आली आज तुझ्यासोबत. मलाही खूप मस्त असं महाराष्ट्रीयन फूड, आईस्क्रीम, नंतर पत्र, हे सगळं एक एकांत वेळ घालवता आला आणि मस्त असं स्वतःला वेळ दिला असा फील पण आला. आणि हे जे काही वाईब्स आहेत ना मठातले आणि हे सगळं, सो खूप मस्त वाटलं. आणि तुझ्यासोबत असताना ॲक्च्युली मलाही खूप असं स्वामींसोबत एक बॉन्डिंग असल्याचा पुन्हा एकदा तो भास होत होता. आणि एवढं पॉझिटिव्ह वाईब्स होते ना तुझ्यासोबत आज शूट करताना. थँक्यू सो मच. असंच खूप मस्त मस्त काम करत राहा. नाटक झालेलं आहे, मालिका झालेली आहे, आता आम्हाला तुला सिनेमात मोठ्या पडद्यावर बघायचं आहे लवकरच. सो त्या सगळ्या प्रवासासाठी तुला आत्तापासूनच माझ्याकडून आणि आमच्या लोकमत सखीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू आम्हाला सो मच वेळ दिलास आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मलाही खूप मजा आली. मी पण खूप दिवसानंतर असं वेगवेगळं वेगवेगळं एका दिवसामध्ये असं या गोष्टी केल्या, कारण एरवी काय होतं शूटिंगमुळे शक्य होत नाही. पण आज मलाही खूप मस्त वाटलं. आणि मठात तर ऑफकोर्स कायम इथे खरंच छान वाटलं. म्हणजे मी तुम्हालाही म्हणेन, तुम्हाला पण जेव्हा काही शक्य होईल ना आवर्जून या. आणि संध्याकाळी तर अजून छान वाटतं मस्त. बाकी आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.